आपण प्रयोजन हेच होतं. रोज जगामध्ये आपण रोज दुःखच ऐकतो. असंख्य दुःखांना कंटाळलेली असंख्य माणसं. त्यांनी सांगितलं की तुम्ही गंगापुरात या, मी हातात झोळी घेतलेली आहे. झोळी भिक्षा मागण्यासाठी घेतलेली नाही, त्या झोळीमध्ये तुमची सारी दुःख त्या झोळीत टाका. मी ती दुःख घेतो आणि तुम्हाला सुख देतो असा निवाडा करतो. महाराज त्या पुण्यभूमीत 50 वर्ष सेवा करण्यास जनतेला संधी मिळाली आणि आपल्या स्वबळावर भीमा अमरच्या संगम आणि तिथली ऊर्जा तिथलं पावित्र्य आणि त्याचं सामर्थ्य निर्माण करून जगातून देशातून असंख्य दुःखी पीडित माणसं येऊ लागली. स्नान संध्या करून क्षणामध्ये ते कृतकृत्य होऊ लागले. ज्यांना अंगावरचे कोड आहेत, कुष्ठरोग आहेत, असंख्य न बरे होणारे आजार आहेत, असली माणसं स्नान करते वेळी त्यांना त्याची अनुभूती होऊ लागली, ते बरे होऊ लागले. पर्याय जगात एक बातमी पोचली की गंगापूरला गेलो, स्नान केलं आणि 5 घरं माधुकरी मागितली की आपण कृतकृत्य होतो. म्हणून एक तसा पायंडा गंगापूरला पडला. आजही निसंकोच मनाची माणसं 5 घरं माधुकरी मागतात आणि तेवढ्यावर ते अन्न ग्रहण करून स्वामींची सेवा करतात. ही बाब आपल्याला नवीन नाही. म्हणून त्या पद्धतीनं त्या तपोभूमीत असंख्य माणसं येऊ लागली, दुःखमुक्त होऊ लागली. पण सारी दुःख त्या घाटावर धुतली, तिथे मलिनता आहे. ती मलिनता घालवण्याचं काम या मार्गातून ही जबाबदारी स्वामींनी सेवेकऱ्यांकडे दिली. हा अर्थ मोठा सूचक आहे. म्हणून आपण गेली 30-40 वर्ष राज्यामध्ये असंख्य तीर्थक्षेत्र कुठल्या तरी निमित्तानं, मग ते भागवताच्या निमित्तानं असे अन्य सेवेच्या असे, त्या त्या ठिकाणी आपण नागापूरला सुद्धा 2 मेळावा भरवण्याचं प्रयोजन केलेलं होतं. याचा विमानाची घेतलेलं तब्बल त्यावेळी सेवेकऱ्यांनी 3 दिवस गंगापूरची शुद्धता आणि स्वच्छता केली. संपूर्ण घाट तो स्वच्छ करून आलेली मलिनता घालवण्याचं काम हे आपणाकडे गेले. ते कुठल्या तीर्थक्षेत्रात तिथे जाण्याचं हेच प्रयोजन आहे. माणसं तिथे कचरा टाकतात दुःखरूपी, पण तो हटवायचा कोणी? हे काम आपणाकडे स्वामींनी सोपवलेलं आहे. म्हणून याची सुजगता लक्षात घेऊन आपल्यावर हेच काम आहे की आज पिढी दुःखी त्यांची दुःख घालवणे, त्यांना दुःखमुक्त करणे, नव्हे त्यांना सेवेकरी बनवणे. हे काम कसं सोपण आहे? जन्मजन्मांतरीचे दुःख संकट हे निवारण करणं हे तसं फार कमी कालावधीचं काम नाही.